हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक ह्याच्यामध्ये काय फरक आहे आणि काय सिरियस आहे? मित्रांनो, माझं नाव डॉक्टर अभिजित पळशीकर आहे. मी मागची 18 वर्ष कार्डिओलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. मला नेहमी विचारलं जातं की समोरच्याला येतं तो नक्की पॅनिक अटॅक आहे का हार्ट अटॅक आहे. सिम्पल गोष्ट लक्षात घ्या, हार्ट अटॅक असेल तर जीवाशी गाठ आहे, पॅनिक अटॅक असेल तर नाही. फरक असा आहे मित्रांनो, पॅनिक अटॅक म्हणजे तुम्हाला पॅनिक झाल्यामुळे आलेला मानसिक अटॅक, म्हणजे टेन्शनचा आलेला अटॅक, ह्याचा आणि हृदयाचा काही संबंध नाही. पण हा मित्रांनो, ह्या दोघांची लक्षणं तशीच असतात. घाबरल्यासारखं होणं, घाम येणं, धडधड होणं, कुठेतरी दुखल्यासारखं होणं, मग तो अटॅक आहे का अशी शंका आपल्याला येते. पण खरं सांगायचं तर अटॅक हा खूप सिरियस असतो. पेशंट खूप सिरियस असतो, त्याला प्रचंड छातीत दुखायला लागतं, घाम यायला लागतो दरदरून, दम लागायला लागतं, गरगरायला लागतं. हे टिपिकल हृदयविकाराची लक्षणं आहेत. त्याच्या अगेन्स्ट नॉर्मली तरुण स्त्रिया असतात ज्यांना काही आजार नसतो आणि वारंवार काही ठराविक मेंटल स्ट्रेस आल्यामुळे त्या ज्या टेन्शनमध्ये जातात आणि हे सगळी लक्षणं जाणवायला लागतात, त्याला आपण पॅनिक अटॅक म्हणतो. आणि हा थोडासा मानसिक आजार आहे, त्याच्यामध्ये काही मोठं बाऊ करण्यासारखं नाही आहे. पण हा मानसिक पॅनिक अटॅक आहे, तो वारंवार येतो, हार्ट अटॅक वारंवार येत नाही. पण असं तुम्हाला होत असेल तर प्रिकॉशन म्हणून तपासण्या करणं आणि डॉक्टरला दाखवून घेतलेलं कधीही चांगलं. त्याला एकदा जज करू द्या की खरोखरच सिरियस मॅटर आहे की नाही आहे.